जितना जी बँकिंग सेक्टर सध्या परिस्थितीमध्ये सरांनी सांगितलं तसं सा अर्थस सा, अर्थव्यवस्था चांगली आहे क्रेडिट चांगल्या स्वरूपाचं जात आहे मागणीही चांगली आहे चा पर, या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय अपेक्षा असेल कारण अनेक कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या ज्या बँकेत त्या अडचणीत असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांच्यावर मोठा दबाव आहे तुमच्या काय अपेक्षा असतील सगळ्यात पहिलं मी असं सांगेल की बँकिंग सेक्टरमध्ये गेल्या बजेटमध्ये एक फार महत्त्वाची स्कीम आली होती पंतप्रधान आत्मनिर्भर योजना ज्या भाजीपाला विक्री करणाऱ्या जे जनता आहे त्यांना दहा हजार रुपये कर्ज भेटेल आणि त्याचा सर्वेही झाल्यानंतर तर ह्या ज्या गेल्या बजेटमध्ये ज्या काय अशा स्कीम आल्या होत्या बँकिंग सेक्टरमधनं जे बॉटम ऑफ द पिरामिड आहेत त्यांना जे लोन द्यायचं त्याची इफेक्टिव्हिटी किती आहे कारण आज असं दिसतंय की त्या दहा हजार जे भाजीपाला विक्रेत्यांना जे कर्ज मिळायला पाहिजे होतं अंतर्गत ती खाली फारसं दिसत नाही तर ते, किती ते कि एक किती महत्वाचं आहे आणि ते पुढे नेलं पाहिजे दुसरं आहे की जे जनधन फेज टू म्हणजे जनधन मध्ये आपल्याकडे म्हणजे भारत देशात मोठी एक आप उपलब्धी आहे आपली की जनधन आपण केलेलं आहे बँकिंग सेक्टरमध्ये ऐंशी टक्के जनताला जोडली गेलेली आहे पण फेज टूमध्ये काय आहे की जनधन अकाउंटमध्ये पाच हजार रुपये ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी hmm. जे महिलांना मिळायला पाहिजे hmm. अशी अपेक्षा आहे अशी चर्चा पण आहे hmm. की आपले जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामय्याजी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी ह्या दोघी त्यांच्या सहीचा हा बजेट पेश होतोय आणि त्याच्यात मला असं वाटतं की जनधन फेज मध्ये जर जनधनला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी भेटली महिलांना तर तो एक खूप मोठा अचीवमेंट असेल आणि तिसरं जे आपण सहकारी बँकेचं म्हणलं मलाही खरं वाटतं की जे ल व्यक्तीपर्यंत सहकारी बँका पोचतात आणि हे खरं आहे की त्याचे काही इश्यूज आहेत गव्हर्नन्सचे जे सहकारी बँकांनी पण इम्प्रूव्ह केले पाहिजे पण तळागळातल्या व्यक्तीपर्यंत पोचायला जर रिझर्व बँकेनी आणि सरकारने ठरवलं तर हे ज्या सगळ्या स्कीम आहेत शासनाच्या ते सहकारी बँका राबवू शकतात आणि पुढे नेऊ शकतात अगदी निश्चितपणे एकच मुद्दा त्यांनी हो हो, हो, जोडलाय त्याला जोडतो हो, हो। कारण एक जनरल परसेप्शन आहे की अर्बन बँका म्हणजे वीक आहेत इट इज नॉट ए फॅक्ट ए रेटेड बी रेटेड आणि बी प्लस रेटेड दे अकाउंट फॉर सेवन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ द टोटल बँकिंग सेक्टर आणि त्याच्यामुळे जो आठ लाख कोटीचा टोटल अर्बन ऑपरेटिव्ह बँकांचा व्यवसाय आहे तो सेवंटी फायव्ह पर्सेंट सुरक्षित आणि उत्तम आहे आता जो उरलेला पंचवीस आहे तो म्हणजे तो गेला पूर्ण अशी स्थिती नाही आहे शंभर एक बँका अडचणीत असतील पण दॅट डझंट मीन द सेक्टर इज नाही सेक्टर त्याच्यामुळे लोकांना अर्बन बँकांची खरी परिस्थिती कळतच नाही ही अडचण आहे कुठेतरी एखाद्या बँकेत काहीतरी गडबड होते आणि सबन सेक्टरचं नाव त्याच्यामुळे खराब होतं हे खरं त्यातलं दुर्दैव आहे लाल मातीतली कुस्ती म्हणजे